नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण गोड शेंगाचे लाडू करूया। प्लीज करून पहा, आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। शेंगा छान भाजून घ्या। मी शेंगा कसे भाजायचे ह्याची रेसिपी टाकले, ते पहा। खूप छान शेंगा भाजतात। एक कप शेंगा, एक कप गूळ, जेवढं शेंगा असेल तेवढं गूळ, आणि हाफ टीस्पून वेलदोडे पावडर। लहानपणी बघा, आपण शेंगाचे लाडू करत होतो। आज शेंगाच्या लाडूची आठवण आली। आपण जेव्हा भातुकलीचा खेळ खेळणार ना, तेव्हा बघा थोडंसं गूळ असं शेंगात भरणार, आणि आपण हे असं दाबलं की आपले हे शेंगाचे लाडू लहानपणीचे तयार झाले। असे शेंगाचे लाडू करून सगळ्यांना वाटणार। ओके, नाही बालपण किती मस्त गेले ना आपलं। आत्ताच्या मुलांना काहीच खेळ माहीत नाही। शेंगाचे लाडू छान लागतात ते पण। चला तर आता आपण शेंगाचे लाडू करूया। मिक्सरला पहिला साली सकट शेंगा घ्या, वरचं साल अजिबात काढू नका। आपण आता हे मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला गूळ फिरवून घेऊ। गूळ बारीक करूनच घ्या। गूळ मिक्सरला लावताना बारीक चाकूनी एकदम असं बारीक करून घ्या, नाहीतरी मिक्सर खराब होतं। आता आपण गूळ फिरवून झालं, शेंगाचं कूट आणि वेलची पावडर। आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया। थोडंसं मिक्स करून घ्या गूळ आणि हे। आता सगळं मिक्स करून घेतलं। आपण आता बाकीचे असंच लाडू करून घेऊया। साली सकट शेंगा घेतल्यामुळे बघा कलर किती सुंदर आणि मस्त आलाय।